हाय स्टूडेंट्स, पहा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2 चे तिसरे प्रकरण वर्तुळ अभ्यासायला सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये मी काही प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेले होते, त्यांची उत्तरं मी या भागाच्या म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला। यासाठी तुम्ही फक्त वही पेनच नाही तर पेन्सिल, पट्टी आणि कंपास हे सगळं साहित्य घेऊन बसणार आहात। आपल्याला काही कृती करायच्या आहेत, ठीक आहे। तर पहा, यामध्ये पहिली कृती, समजा एका प्रतलात ए हा बिंदू आहे आणि या ए बिंदूतून जाणारी किती वर्तुळे काढता येतील अशी असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला कृतीतून मिळवायचं आहे, ठीक आहे। त्यासाठी पहा, प्रतलामध्ये आपण एक ए हा बिंदू घेऊया। समजा या प्रतलामध्ये ए हा बिंदू आहे तर हा या एका बिंदूतून जाणारी किती वर्तुळे काढता येतील असा विचार आपल्याला करायचा आहे। म्हणजेच इथे आपल्याला काय विचार करायला लागेल की वर्तुळात या बिंदूतून जाणारं वर्तुळ आहे, म्हणजेच हा बिंदू त्या वर्तुळावर आहे आणि त्या बिंदूचं वर्तुळाच्या केंद्रापासूनचं अंतर जे आहे ते काय असणार आहे, त्रिज्या। मग केंद्र आणि त्रिज्या जर आपण वेगवेगळ्या घेतल्या, म्हणजे पहा या ठिकाणी इथे मी त्याच प्रतलातला दुसरा एखादा बिंदू बी घेतला तर या बी बिंदूपासून ते आपण काढणाऱ्या वर्तुळाचं केंद्र म्हणून आपण घेतलं तर हे जे अंतर आहे बी ए, पहा बी ए हे अंतर, तर हे अंतर म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या असणार आहे आणि या त्रिज्येच्या आणि केंद्राच्या मदतीने तुम्ही या ए बिंदूतून जाणारं वर्तुळ जे आहे ते काढाल, ठीक आहे। ही कृती तुम्ही स्वतः करून पाहायची आहे। आता जसा हा ए बिंदू आपण बी बिंदू या प्रतलामध्ये आपण जसा घेतलेला आहे तशाच प्रकारे या प्रतलातले असंख्य वेगवेगळे बिंदू आपल्याला विचारात घेता येतील आणि त्या बिंदूंचं ह्या ए बिंदूपासूनचं अंतर म्हणजे ती त्रिज्या घेऊन आपल्याला इथे वेगवेगळी वर्तुळं काढता येतील। तर पहा, मी या ठिकाणी थोडासा वेळ वाचवण्यासाठी ही वर्तुळं काढून ठेवलेली आहेत। तुम्ही पाहू शकता, तुम्ही या प्रकारे वर्तुळं जी आहे ती काढण्याचा प्रयत्न करा। या ठिकाणी ए आणि बी बिंदूतून काढलेलं हे वर्तुळ, म्हणजे या ठिकाणी बी हे केंद्र आहे, ठीक आहे। म्हणजे एवढी बी ए ही त्रिज्या घेतली आणि बी केंद्र मानून वर्तुळ काढलं। त्यानंतर पहा, इथे सी हा बिंदू घेतला, तिथे आपण सी ए ही त्रिज्या जर घेतली तर या ठिकाणी या एतनं जाणारं वर्तुळ तुम्हाला मिळणार आहे। त्याचप्रकारे पहा, समजा हा एस बिंदू घेतला, या एस बिंदूपासूनचं एचं अंतर म्हणजे आपण काढणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या असेल, एस हे केंद्र असेल, त्यातनं जाणारं वर्तुळ काढलं। तशाच प्रकारे हा डी बिंदू घेतला, आर बिंदू घेतला, क्यू बिंदू घेतला आणि मग इथे तुम्ही विचार करू शकता की या प्रकारे आपण एका प्रतलातील एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळं काढू शकतो। स्टुडंट्स, तुम्ही ही कृती स्वतः करून पाहायची आहे आणि या कृतीतून आपण काय अनुमान काढलं पहा, तर एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात हे कृतीतून आपल्याला लक्षात आलेलं आहे। एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात, ठीक आहे। त्यानंतर दुसरी कृती, समजा एका प्रतलात बिंदू ए व बिंदू बी असे दोन बिंदू आहेत, या दोन बिंदूंतून जाणारी किती वर्तुळे काढता येतील यावर आपल्याला विचार करायचा आहे, ठीक आहे। तर पहा, आता प्रतलामध्ये बिंदू आहेत दोन, समजा हे दोन बिंदू आपण एका प्रतलामध्ये विचारात घेतले तर आता इथे आपल्याला पाहायचंय की या दोनही बिंदूंतून जाणारं वर्तुळ आपल्याला मिळायला हवंय। म्हणजे समजा आपण ज्या वर्तुळाचा विचार करू त्याचं केंद्र समजा जर पी असेल तर त्या पी या केंद्राचं ए बिंदूपासूनचं अंतर म्हणजे पी ए आणि बी बिंदूपासूनचं अंतर म्हणजे पी बी, ही दोन्ही अंतर जेव्हा सारखी असतील तेव्हा आपल्याला ह्या दोन बिंदूतून जाणारं वर्तुळ जे आहे ते काढता येईल। महा मग इथे आता आपल्याला विचार करायला लागेल की असं जर आपण एखादा बिंदू विचारात घेत असू की जो ए आणि बी पासून समान अंतरावर आहे
तर असा एकच बिंदू असेल की असे किती बिंदू असू शकतात? बघा आता या ठिकाणी इथे ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेता तुम्हाला नववीत अभ्यासलेला एक महत्त्वाचा जो गुणधर्म आहे तो आठवतोय का? पहा, आपण असं काहीतरी नववीमध्ये अभ्यासलेलं आहे की दोन बिंदूंपासून समान अंतरावर असणारे बिंदू, बरोबर की नाही? आठवलं का काही? आपण इयत्ता नववीमध्ये लंबदुभाजकाचं प्रमेय अभ्यासलेलं आहे, पहा आपण ते एकदा थोडीशी त्याची उजळणी करूया. लंबदुभाजकाचे प्रमेय काय सांगतं हे प्रमेय? रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूंपासून समान अंतरावर असतो. पहा, या कृतीसाठी आपल्याला हे प्रमेय उपयोगात आणायचं आहे. पहा, आता आपण जे विचारात घेतले होते दोन बिंदू ए आणि बी, तर आपण त्यांना जोडणारा रेषाखंड काढला आणि त्याचा लंबदुभाजक जर विचारात घेतला तर या प्रमेयानुसार आपल्याला लक्षात येतं की लंबदुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा ए आणि बी पासून सारख्याच अंतरावर असणार आहे. येते का लक्षात? आता इथे तुम्ही हा लंबदुभाजक काढण्याची कृती अगदी सहावीपासून करत आलेले आहात, तर ती लक्षात घ्या. यासाठी थोडक्यात मी एकदा सांगते तुम्हाला ती कृती. आपण काय करतो, एका रेषाखंडाच्या एका टोकावर कंपासचं टोक ठेवून आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेतो आणि त्या रेषाखंडाच्या वरच्या आणि खालच्या बाजूला आपण कंस जे आहे ते काढून घेतो. तेच अंतर कायम ठेवून आपण रेषाखंडाच्या दुसऱ्या टोकावर, दुसऱ्या अंत्यबिंदूवर आपण कंपासचं टोक ठेवून तेवढ्याच अंतरावर पुन्हा दोन कंस खाली आणि वर काढून घेतो आणि त्या कंसांचे जे छेदनबिंदू आहेत ते जोडले की आपल्याला त्या रेषाखंडाचा लंबदुभाजक जो आहे तो मिळत असतो. ठीक आहे, तर पहा मग आता इथे म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात आली की प्रतलातील कोणत्याही दोन बिंदूंपासून समान अंतरावर असणारे असंख्य बिंदू आपल्याला मिळतात, बरोबर की नाही? रेषा ही हा लंबदुभाजक म्हणजे रेषाच आहे आणि आपल्याला माहितीये रेषेवर असंख्य बिंदू असतात. म्हटल्यानंतर ए आणि बी पासून सारख्या अंतरावर असणारे असंख्य बिंदू जे आहेत ते आपल्याला मिळत असतात. मग पहा इथे की याचा वापर करून या ठिकाणी पहा इथे हा रेषाखंड ए बी आहे आणि याचा लंबदुभाजक या ठिकाणी मी दाखवलाय. आता या लंबदुभाजकाच्या प्रमेयानुसार आपल्याला लक्षात आलं की असंख्य बिंदू याच्यावरचे आहेत की जे ए आणि बी पासून समानांतरावर आहेत. तर पहा, समजा या ठिकाणी मी हा पी बिंदू घेतला तर हा लंबदुभाजकावर आहे आणि याचं ए आणि बी पासूनचं अंतर सारखं आहे. मग हे म्हणजे पी हा बिंदू केंद्र मानायचा आहे आणि त्याची त्रिज्या जी आहे ती पी बी इतकी, पी बी आणि पी ए ही दोन्ही अंतर काय असणार आहेत, सारखीच असणार आहेत, बरोबर की नाही? मग ह्या दोन्ही म्हणजे हे पी केंद्र मानून तुम्ही ए आणि बीतनं पास होणारं वर्तुळ या प्रकारे काढायचं आहे. आणि मग असा हे फक्त एक उदाहरण झालं की पी हा एक त्या लंबदुभाजकावरील बिंदू आहे, पण असे अनेक बिंदू आपल्याला यावरचे विचारात घेऊन इथे वेगवेगळी वर्तुळं जी आहे ती काढता येतील. तर पहा या ठिकाणी पहा, समजा हा रेषाखंड ए बी आहे आणि आत्ता मी इथे दाखवलं त्याप्रमाणे हा पी वरील पी बिंदू आहे त्यावरचा आणि तो केंद्र मानून ए आणि बीतनं जाणारं हे वर्तुळ इथे आपल्याला दिसतं. त्यानंतर समजा इथे मी हा आर बिंदू घेतला तर आर बिंदू हे केंद्र घेऊन तुम्हाला आर बी इतकी त्रिज्या घेऊन हे वर्तुळ जे आहे ते इथे काढता येईल. त्यानंतर त्याचप्रकारे समजा एन हा बिंदू घेतला तर पुन्हा या ठिकाणी तुम्ही एन बी एवढी त्रिज्या घ्याल. ठीक आहे, एन बी एवढी त्रिज्या घ्याल आणि एन केंद्र मानून तुम्ही ए आणि बीतनं जाणारं वर्तुळ काढू शकाल. आणि अशाच प्रकारे अनेक वेगवेगळे पॉईंट्स तुम्ही इथे घेऊ शकता. इथे मी क्यू केंद्र मानून एक वर्तुळ दाखवलेलं आहे. आता इथे मी ही काही वर्तुळं दाखवली आहेत चार, तर अशी आपल्याला असंख्य वर्तुळं काढता येतील. लक्षात घ्या, म्हणजेच इथे आपल्याला अनुमान काय काढता आलं,
की प्रतलातील दोन भिन्न बिंदूंतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात। प्रतलातील दोन भिन्न बिंदूंतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात। त्यानंतर कृती तिसरी, समजा एका प्रतलात बिंदू ए, बिंदू बी व बिंदू सी असे तीन बिंदू आहेत। या तीन बिंदूंतून जाणारी किती वर्तुळे काढता येतील? पहा, ही कृती याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला कृतीतून मिळवायचं आहे। ठीक आहे, यासाठी विचारात घ्या की एका प्रतलातील तीन बिंदू म्हणजे ते बिंदू एकतर एकरेषीय असू शकतात, बरोबर की नाही? एका प्रतलातले तीन बिंदू एकाच रेषेवर, ज्यांना आपण एकरेषीय बिंदू म्हणतो, अशा प्रकारचे असू शकतात, किंवा हे बिंदू त्या प्रतलामध्ये नैक रेषीय म्हणजे त्यातनं जाणारी एकच रेषा नसते, अशा प्रकारे हे तीन नैक रेषीय बिंदू जे आहेत ते असू शकतात। म्हणजे ह्या तिसऱ्या कृतीसाठी आपल्याला तीन बिंदूंसाठी या दोन प्रकारच्या शक्यता विचारात घेता येतात। म्हणजेच पहा, एका प्रतलातील तीन बिंदू जर विचारात घ्यायचे असतील तर दोन शक्यता येतात। एक तर ते तीन बिंदू एक रेषीय असू शकतात या प्रकारे, किंवा ते नैक रेषीय असू शकतात या प्रकारे। तर आपण सुरुवातीला विचार करूया की हे तीन बिंदू जर नैक रेषीय असतील तर काय होईल। पाहता इथे तुम्हाला काय लॉजिक इकडे वापरायचं आहे लक्षात घ्या की आता ह्या तीनही बिंदूंतून जाणार वर्तुळ आपल्याला विचारात घ्यायचं आहे, बरोबर की नाही? म्हणजेच याचा अर्थ हे तीनही बिंदू एकाच वर्तुळावर असणार आहेत, किंवा जेव्हा ते वर्तुळ आपल्याला काढायचं आहे ते वर्तुळ या तीनही बिंदूंतून जाणार असायला हवे। म्हणजेच त्या वर्तुळ केंद्राचं जे ह्या तीनही बिंदूंपासूनचं अंतर आहे ते असायला हवे समान। म्हणजे समजा जर आपण पी हे केंद्र घेतलं, जर यातनं एखादं वर्तुळ जात असेल तर पी ए हे अंतर पी बी या अंतरा इतकं असायला हवे, आणि ही दोन्ही अंतर पी सी इतकी असायला हवीत। म्हणजेच ह्या त्या वर्तुळाच्या त्रिज्या होतील, तर आणि तरच हे तीनही बिंदू वर्तुळावर येऊ शकतात। म्हणजे इथे अट काय आहे की त्या केंद्राचं तीनही बिंदूंपासूनचं अंतर जे आहे ते सारखं असायला पाहिजे। आणि मग हे अंतर कसं मिळवता येईल? पहा, तर आपण ह्या समीकरणामधल्या एकेका समानतेचा विचार करूया। पी ए बरोबर पी बी, मग हे पी ए बरोबर पी बी ह्यातनं काय लक्षात येतं आपल्याला की पी हा बिंदू ए आणि बी पासून सारख्या अंतरावर आहे, बरोबर की नाही? पी हा बिंदू ए आणि बी पासून सारख्या अंतरावर आहे। तर या शक्यतेचा विचार आत्ताच आपण केलेला आहे की दोन बिंदूंपासून सारख्या अंतरावर असणारा बिंदू कुठे असतो, तर तो त्या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडावर असतो, आणि असे असंख्य बिंदू असतात। आणि मग लक्षात घ्या दुसरी शक्यता, इथे दुसरी आहे समानतेतून काय लक्षात येतं आपल्याला की पी हा बिंदू बी आणि सी पासूनही सारख्या अंतरावर असला पाहिजे। म्हणजेच मग हा बिंदू कुठे असेल, तर बी आणि सी यांना जोडणारा जेव्हा रेषाखंड आपण काढू आणि त्याचा लंब दुभाजक जेव्हा आपण विचारात घेऊ, तर त्यावर हा पी बिंदू आपल्याला मिळू शकतो जो बी आणि सी पासूनही सारख्या अंतरावर आहे। ठीक आहे, तर मग त्यासाठी आपण सुरुवातीला काय करूया, या हे सगळे रेषाखंड जोडूया, ए बी जोडूया, बी सी जोडूया, यांचे लंब दुभाजक काढूया, ए बी चा लंब दुभाजक, बी सी चा लंब दुभाजक, आणि त्यातून काय मिळतंय ते पाहूया। ठीक आहे, तर पहा या ठिकाणी या प्रतलामध्ये मी ए बी हा रेषाखंड जोडलेला आहे, बी सी हा रेषाखंड जोडलेला आहे, आणि इथे तुम्ही पाहू शकता की ए बी चा लंब दुभाजक मी काढलेला आहे आणि बी सी चा लंब दुभाजक काढलेला आहे। तर आता लक्षात घ्या की या लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू ए आणि बी पासून सारख्या अंतरावर असणार आहे, आणि इथे या लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू बी आणि सी पासून सारख्या अंतरावर असणार आहे। म्हणजेच हे दोन्ही लंब दुभाजक जिथे एकमेकांना छेदतात त्या बिंदूला समजा मी जर पी बिंदू नाव दिलं, तर इथे लक्षात घ्या आपली जी अट आहे ती अट इथे पूर्ण होते की पी ए हे अंतर, पी ए हे अंतर
हा बिंदू लंबदुभाजकावर असल्याने PB इतकं असणार आहे, ठीक आहे। आणि इथे हा पुन्हा BC च्या लंबदुभाजकावर असल्याने याचं B पासूनचं आणि C पासूनचं अंतर सारखं असणार आहे, म्हणजे त्यातून आपल्याला लक्षात येतं PA बरोबर PB बरोबर PC, म्हणजे हा P बिंदू तीनही बिंदूंपासून सारख्या अंतरावर आपल्याला मिळवता आला, म्हणजे आपण ही जी अंतर आहेत ही त्रिज्या मानून आणि पी हे केंद्र मानून एक वर्तुळ जे आहे ते काढू शकतो। या ठिकाणी मी ते वर्तुळ काढून दाखवलेलं आहे, पहा ही कृती तुम्हाला आठवते का? ही सुद्धा आपण ही जी काही रचना आहे नववी मध्ये आपण ती केलेली आहे, बरोबर की नाही? आपण याला काय म्हटलेलं आहे, त्या त्रिकोणाचं परिवर्तुळ असं म्हटलेलं आहे। तर आता इथे आपण त्याचा वापर कशासाठी केला, तर आपल्याला पाहायचं होतं एका प्रतलातील तीन नैकरेषीय बिंदूंमधून जाणारी किती वर्तुळ काढता येतात। तर मग आता या ठिकाणी आपल्याला काय लक्षात आलं, तर अनुमान काय निघालं या कृतीतून, तर तीन नैकरेषीय बिंदूंतून जाणारे एक आणि एकच वर्तुळ असते, ठीक आहे। या कृतीतून मिळालेलं अनुमान लक्षात ठेवा, तीन नैकरेषीय बिंदूंतून जाणारे एक आणि एकच वर्तुळ असते। आता आपण विचार करूया की जेव्हा हे तीन बिंदू एक रेषीय असतील तेव्हा, तर मग पहा वर्तुळ जर आपल्याला काढायचं असेल तर अट काय असणार आहे की त्या वर्तुळाच्या केंद्राचं तीनही बिंदूंपासूनचं अंतर समान असायला हवंय। मग आता एकाच रेषेवरील तीन भिन्न बिंदूंपासून सारख्याच अंतरावर असणारा बिंदू आपल्याला मिळत नाही, तसा बिंदू असू शकत नाही, त्यामुळे एक रेषीय तीन बिंदू जेव्हा असतील तेव्हा त्यातून जाणारं एकही वर्तुळ आपल्याला काढता येत नाही, ठीक आहे। म्हणजेच इथे अनुमान आपल्याला काय मिळालं, तर तीन एक रेषीय बिंदूंतून जाणारे एकही वर्तुळ नसते। तर पहा मग आजच्या भागामध्ये आपण हे चार महत्त्वाचे गुणधर्म जे आहेत ते अभ्यासलेले आहेत, तुम्ही हे चारही गुणधर्म चांगले लक्षात ठेवा, ठीक आहे। तर स्टुडंट्स या तीनही कृती ज्या आहेत त्या तुम्ही स्वतः करून पहा। पहा जेव्हा कृतीतून एखादा गुणधर्म आपल्याला लक्षात घेता येतो तर तो अगदी आपल्याला पाठ करावा लागत नाही, त्या कृतीतून आपण तो पडताळलेला असल्यामुळे आपल्याला तो लक्षात राहायला चांगली मदत होते। आता मागच्या भागामध्ये जे काही प्रश्न मी तुम्हाला दिलेले होते तर त्यांची उत्तरं आणि थोडक्यात त्याचं स्पष्टीकरण जे आहे की जेणेकरून त्याच्या मदतीने त्या हिंट्सच्या मदतीने तुम्ही जर प्रश्न सोडवता आला नसेल तर तो सोडवू शकता। तर मी आता हे इथे दाखवते तुम्हाला, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही सोडवलेल्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती टॅली करू शकता, ठीक आहे। या ठिकाणी पहिल्याचं ऑप्शन ए, त्याप्रकारे बाकीचे दिलेले आहेत ऑप्शन्स आणि थोडक्यात इथे हिंट सुद्धा तुम्हाला दिलेली आहे, तर तुम्ही चेक करा तुमची उत्तरं बरोबर आहेत का। तर आजच्या भागात आपण इथे थांबूया, यानंतरच्या भागात आपण हे वर्तुळ प्रकरण जे आहे ते पुढे चालू ठेवणार आहोत अभ्यासनं, ठीक आहे। थँक्यू फॉर वॉचिंग।